नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। जर आपण प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर थांबून आणि दगडफेक केली तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही। बिस्किटे हातात ठेवणे आणि पुढे जाणे चांगले असे म्हणणारे आदरणीय लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच मालिका बघतो, नाटकाच्या माध्यमातून किंवा पुस्तक ग्रंथात वाचत असतो की जेव्हा जेव्हा अन्याय व अत्याचार वाढत जातो तेव्हा त्याला दूर करायला एक ना एक महामानव या पृथ्वीवर अवश्य जन्म घेतो। असाच एक क्रांती सूर्याचा जन्म महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला आणि तो क्रांती सूर्य म्हणजे लोकमान्य टिळक। बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व्यक्ती होते। त्यांचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवित असे। लोकमान्य टिळक यांना शाळेमध्ये इंग्रजांच्या शिक्षण पद्धती आणि त्यांचा व्यवहार योग्य वाटला नाही, म्हणून त्यांनी ते काम सोडून दिले आणि पत्रकार बनायचा निर्णय घेतला आणि मग ते लोककार्यामध्ये सहभागी होऊ लागले। लोकमान्य टिळकांनी भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र करण्याचा विडा उचलला आणि ते भारताला स्वतंत्र करण्यासाठी चळवळी करू लागले। टिळकांनी इंग्रजांच्या अत्याचाराला विरोध केला आणि इंग्रजांना ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच। लोकमान्य टिळकांपुढे इंग्रजसुद्धा नमले होते। त्यांनी केशरी व मराठा या वर्तमानपत्राला सुरुवात केली आणि त्यामधून लोकांना जागरूक केले। लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सार्वजनिक सणांची सुरुवात केली जेणेकरून लोक एकत्र येतील असा त्यांचा त्यामागे विचार होता आणि ते तसे झाले सुद्धा। आपल्या भारतातील सर्वसामान्य जनतेला राजकीयदृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करणे हे अत्यंत कठीण काम त्यांनी केले, म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी मिळाली। हळूहळू त्यांची प्रकृती बिघडत चालली व त्यांना मधुमेह व हिवताप या आजाराने पछाडले। 1 ऑगस्ट 1920 भारताच्या वीरपुत्राला या जगातून निरोप घ्यावा लागला। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।